हसते काय? आपल्या गाई दुसऱ्याच्या दारात बांधायला मागतान हो आणि याची झीप कशी झडली नाही? गवळी कसला कसाई आहे तो कसाई? पण आमच्या कृष्णानं त्याची अशी बोबडी वळवली की पंता पुढे त्याचा तोंड खेटरानं मारल्यासारखं झालं. अगदी बरोबर व्हायला पाहिजे. आज लय अंक केलास किरो. हो तुम्ही मा पडत मी माईकडे थोडस खाऊन येतच तुमच्या मागोमाग. माई, अग माई, मी तुझ्याकडे जेवायला आलोय. आज आई खूप रागवली माझ्यावर, म्हणाली मी आज तुला जेवायलाच घालीत नाही. मी म्हटलं नको घालू, मी माझ्या माईकडे जाऊ जेवे. वाढ नका मी मला, मी ने वाढणार का? मी रागावले तुझ्यावर. माई माझ्यावर रागवले? रागवे ना तर काय करील? तू काल त्यांना किती टाकून बोललास, मग काने मला रागणार तुझा? माई चुकलं का माझ? त्या महागोळ्यांचे प्राण मागत होते, द्यायला पाहिजे होते का ते? माई तू माझ्यावर मुळीच रागवली नाही, खरं ना? खरं ना? खरं ना? कृष्णा तू कसं रे दुसऱ्याच्या मनात ओळखत? खरं माई तुझ्या कृष्णावर तू कधी तरी रागवशील का? हो रागावेन की, ज्या दिवशी कृष्णाचं कृष्ण पण नाही सो होईल त्या दिवशी रागावेन. कृष्णा तुझं बोलणं तुझं वागणं किती किती बरोबर असत रे. मामा माझ्यावर काल एवढे रागवले पण तू मात्र मुळीच रागवली नाही. किती किती आनंद झाला मला हे ऐकून. माई माझ्यावर सगळं जग रागवलं तरी चालेल पण माझ्या माईनं माझ्यावर रागवता का? माने इतकं गोड गोड बोलायला कुठे शिकलास रे? कृष्णा तुला पाहिलं, तुझं हे असलं बोलणं ऐकलं म्हणजे वाटत कुणाच्याही रागाची पर्वा न करता तुला असा पोटाशी धरावा. माझा कृष्ण जगाला आनंद देण्यासाठी आला आहे. खरंच आम्ही कसे उतराय हो तुझे? हा मगापासून नुसतं जेवायला घाल म्हणतोय ते होत नाही आणि म्हणे उतराय कसे हो? खरंच तुला भूक लागली नाही?